त्यांनी आपल्याला शिक्षणाची संधी दिली फुल्यांनी आणि त्यांनी म्हणून आपल्याला शिक्षण घेता आला. आपल्या स्वतःच काय करायचं, आपल्याला आपलं मत, आपलं करिअर, आपल्याबद्दल. आता जसं सांगितलं ना ताईने की बालविवाह केले पाहिजे, का बालविवाह होता? कारण बालविवाहामुळे परिणाम सगळ्यात जास्त की मुलींना शिक्षणाची संधी नाकारली जाते. एकदा पाया वाढल्यांना कळलं की पुरी चौकडा पडला पडायला लागले, लगेच दुसरीकडे लावले देतात. फोनवरून काहीतरी कुटाने म्हणायला दिसले की असं कुटाने, म्हणून आई वडील करून देतात. मग आपल्याला शिक्षणाची संधी नाकारली जाते, आपल्याला करिअर निवडण्याची संधी नाकारली जाते, आपल्याला आपला जोडीदार निवडण्याची संधी, जोडीदार म्हणजे नवरा पार्टनर जे असतं, तर ते निवडण्याची आपल्याकडे संधी नाकारली जाते. आणि म्हणून बालविवाह या समाजात केले जाते. त्याच्या पाठीमागचं प्रमुख सगळ्यात महत्वाचं कारण, इतर तर आहे, गरीब आहे तर हॉस्पिटलला जाते, तर आई विधवा असते किंवा बाप दारुड असतो किंवा भाऊ भाऊजाई वेगळे कारण असतात. परंतु सगळ्यात महत्वाचं कारण काय असतं माहितीये का, आमची पोरगी किंवा गावातली एखादी पोरगी दुसऱ्या मुलासोबत वर जातीच्या पोरासोबत जर पळून गेली किंवा त्यांना नेलं किंवा दोघं सहमतीने गेले, तरी सुद्धा आपल्या चेहऱ्याला काय म्हणतात, तोंडाला काळं पासून गेली, भाऊकीतून उठवलं आणि मग इज्जत गेली. आणि ह्या कारणामुळे गावातली एखाद्या मुलीच्या बाबतीत असं जर प्रकरण घडलं तर मात्र इतर मुलींचे बालविवाह लावून दिले जातात. म्हणजे त्याच्या पाठीमागे जातीयता, जातीवाद, जाती भेद हे जे मानलं जात आहे ना, ते त्याच्या पाठीमागचं कारण आहे. आणि म्हणून बालविवाह आपल्या इकडे केले जातात. आता जसं सांगितलं ना, आधार कार्ड म्हणते डॉक्टर हुशार होते किंवा त्यावेळेस नव्हतं, म्हणून आधार कार्ड माध्यमातून ते मुलीचे आरोपी घटले आणि ते जन्मत. आपली इकडची घटना आहे, माझं सॉल्व्ह घेतली घटना. त्याच्यामध्ये आता आधार कार्डवर मुलीचं वय वाढवलं जातं म्हणून तो निर्गम उतार्यावर आता तपासली जाते. तर बालविवाह दुसरी गोष्ट अशी बघा, आता पोक्सोच्या कायद्याच्या बघते सर सांगतीलच, पण मुद्दा आता असा आहे बरं का, आत्ता लग्नामध्ये एक 17.5 वर्षाचा मुलगा आणि 27 वर्षाची महिला आहे, त्या दोघांचा आहे आणि त्याच्यामधून त्या बाईच्या नवऱ्याचा खून त्या दोघांनी मिळून केला. हसण्यासारखी गोष्ट नाही. आणखीन तुम्हाला सांगतो, 17 वर्षाचा मुलगा 18 वर्षाच्या खालील मुलगा जर असेल आणि पोरगी जर त्याच्यापेक्षा जास्त वयाची असेल तर त्या मुलाचं लैंगिक शोषण केलं म्हणून महिला म्हणजे अफेअर करत असताना 18 वर्षाच्या खालचा मुलगा कधीही कुणी बघू नये सांगण्याचा मुद्दा हा आहे. नाही फक्त मुलांवरच गुन्हे दाखल होत नाही तर धर्मांवर पण गुन्हे दाखल होतात अशा पद्धतीचे. आणि त्याच्यामध्ये फार मोठे शिक्षा असतं, शिक्षेची तरतूद आहे त्याच्यामध्ये, असं मी हे महत्वाची माहिती सांगितले. बाकीचं सर सांग मुंबईच्या आणि त्या आपल्या निर्धार सामाजिक स्वभाव संस्थेत एक महिन्यात काम करत आहेत, ग्रामीण भागातले प्रश्न समजून घेत आहेत. आणि आमची संस्था खास करून महिलांच्या, मुलांच्या, दलितांच्या, ज्येष्ठ नागरिकांच्या अशा वेगवेगळ्या प्रश्नावर आम्ही काम करतो. आणि तुम्हाला तुमच्या माहितीच तर सांगते की आपल्याकडे कसं असतं की लग्न झालं, लेकर झाली की आपलं शिक्षण वगैरे सगळं बंद असतं. ह्या आमच्याकडे स्टुडंट आहे, विद्यार्थिनी येतात, म्हणजे 55 वर्षाच्या आय थिंक 55 आहेत आणि त्या शिक्षण घेत आहेत. शिक्षणाला कुठलीही काय म्हणतात ना, बंधन नसतं, अटी नसतात. जेव्हा घ्यायचं आपण तेव्हा घेऊ शकतो, बरोबर की नाही? ह्या आहेत राधाताई सुरोष, ह्यांचं शिक्षण फारच कमी झालेलं आहे. म्हणजे जेवढी शिक्षणाची संधी जी मिळाली तर त्याच्यामध्ये फार म्हणजे जी संधी मिळाली ती फक्त अक्षर ओळखीची मिळालेली, पण त्यांचं स्टेज करेस, त्यांचं अनुभव, त्यांचे बोलणं, त्यांचे मार्गदर्शन व गोष्टी कळल्यात नाही. आम्हाला पण कधी थरथर होते बोलतो जे शिकलेले. आता मी MSW आहे, मी पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले आहे. आता हे एक्सपिरियन्स ना आम्हाला बोलता येत किंवा मांडण्याकरता येतात, परंतु ग्रामीण भागामध्ये अशा महिलांनी बोलणं किंवा शहरी भागातून पण या वयामध्ये शिकणं आपल्याला अपेक्षित असते का? आता लेकर वाढत नवरा लेकर झाले, माय पण संधी दिली झालं, संपलं हे की नाही तिथेपर्यंत. तुम्हाला मात्र इथं संधी मिळते की नाही. मी शासकीय माजलगावच्या ह्याची विद्यार्थिनी, 5 मी वस्तीगृहात राहिलेली, 5 वस्तीगृहात राहिलेली. आणि त्या वस्तीगृहातले अनुभव म्हणजे हे, मी फार टेरर होते वस्तीगृहात पण, म्हणजे त्यावेळेस आमची 100 मुली असायच्या, आम्हाला 65 की 60 स्टायपेंड तिथला राहण्याचा मिळायचा आणि जो काही खर्च असायचा शिक्षणाचे साहित्य जे मिळायचं तर ते 2-4 महिने शाळा सुरू झाल्याचं, कॉलेज सुरू झाल्याच्या नंतर ते मिळायचं, नाही तर मिळायचंही.
आणि मग मला जसं जसं कळायला लागलं की अरे मुलींसाठी हे असतं मुलींसाठी ते असतं, मी तशी तशी भांडण करायची माझी तशी तशी भांडण करायची. सुरुवातीला तर मला म्हणजे काय म्हणतात ना, माझी स्वतःची रॅगिंग झाली होती. रॅगिंग कळतं तुम्हाला? माझी स्वतःची रॅगिंग झाली होती, कारण मी काय म्हणतात ना, मला वडील नाही आणि मग आई आईसोबत आजीसोबत राहिलेली आणि शाळेत म्हणजे हॉस्टेलला ज्या दिवशी मी गेले त्या दिवशी माझ्याकडे एक पत्राची पेटी होती पत्राची आणि दोन बाजारच्या पिशव्या होत्या. आपण बाजार आणतो का त्या पिशव्या, त्या तशा कोंबून कपडे नेले आणि वरच्या पोरी वरच्या शिकलेल्या सुवर्ण म्हणजे चांगल्या अनुभव आहे. मला म्हणायचे ए जोडे काय करते ग, मला आले ह्या बरोबर आता मला वडील नसल्यामुळे वडिलाबद्दलच बोलायचं नंतर मी भलतच बोलून गेले त्या वडला आणि मग मला ते नाही आवडलं. मग मी बोलून गेले की असं असं आहे म्हणजे वैयक्तिक गोष्टी मी सांगितल्या. मग त्या ऑफिसरला पुरी पळून गेलो आपापल्या रूममध्ये जाऊन बसल्या बाई म्हणले लई पोरगी आली म्हणजे जा गावानी आणि मग मला जसं तसं कळायला लागलं. मग तसं तसं मग ते मला बाहेरच्या गोष्टी, कारण मला मी जरा ह्या फॅमिली बॅकग्राऊंड माझं आर्थिकदृष्ट्या माग असलेलं होतं, खूप गरीबातले होते पण परंतु मी गुन्हेगारी क्षेत्रातून म्हणल्यापेक्षा काय म्हणतात ना की आमच्यावर गुन्हे दाखल झालेले होते लहानपणी आणि मग त्याच्यामुळे पोलीस कायदे ह्या गोष्टी मला माहीत होत्या, त्याच्यामुळे मी तिथं ते यूज करायची. आणि मग त्याच्यासाठी काय करायची म्हणजे मुली कुणी बोलायला लागल्या वापस बोलायला लागल्या, कधी कधी काय व्हायचं हॉस्टेल त्याच्यामध्ये टॉयलेट बाथरूम असायचे सगळ्या मुली असायच्या, नंबर लावून लागलेले असायचे. मग पिरियडमध्ये मुली असायच्या तर मग लहान लहान ज्या आठवी सातवी आठवीच्या ज्या मुली असायच्या मग त्या पिरियडचे पॅड जे असायचे तर त्या त्या टॉयलेटच्या ह्याच्यामध्ये कोंबून ठेवायच्या, म्हणजे त्यांना ती लाज वाटायची. ऍक्च्युली ती लाज वाटायची त्याच्याबद्दल त्यांचं मार्गदर्शन असायचं. आम्हाला कुठं कळतं की आम्हाला ती कोंबी दे जरा म्हणायची एक दोन्ही पोरी लागली हो की मला नंतर आता आता म्हणजे गेल्या सात आठ वर्षाच्या नंतर कळलं की वॅक्युमचा कायदा आणि नंतर आलेला हा कायदा तेव्हा काही नव्हतं. पण 2003-04-05 साली तिथे आम्ही तिथं 5-4 पर्यंत मी हॉस्टेलला होते. म्हणजे सांगायचा मुद्दा आहे की जर आपल्या हॉस्टेलला मुली असतील आणि जर काही मुली असतात अशा टेरर असतात, तू माझं काम कर ग, तू माझं दार ढुग, तू माझी रूम झाड ग, तू हे आण ग, तुझा डब्बा आणलाय का ते मला खायला दे ग, ह्या बऱ्याच गोष्टी असतात बरे का. तर अशा वेळेस जर एखाद्या मुलीला आपल्या ह्या वाढण्याचा जर त्रास होत असेल तर त्या मुलींनी तक्रार करता येते आणि म्हणजे वार्डनकडे तुम्ही करू शकता किंवा पोलिसांकडे पण करू शकता. त्याचा त्रास होतो आणि ते फार होतं, कारण वरच्या पातळीवरती पाठीमागे एक दोन वर्षाखाली पायल दबी नावाची MBBS डॉक्टर होती, तिची उच्च वर्णीयातले जे हॉस्टेलमध्ये मुली होत्या त्यांनी तिची रॅगिंग केली, तिला खूप त्रास दिला, त्याच्यातून तिने सुसाईड केलं. तिने MBBS डॉक्टर, त्या आई वडिलांना काय वाटलं असेल, एका देशात एक नामवंत होणारी डॉक्टर एक मिली. तर अशा गोष्टी आपण वस्तीघात करत असताना आपण वागत असताना वर्तन करत असताना आपण थोडंसं हे झालं पाहिजे काय असं सामंजस्यपणाने आपण त्या घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे एकमेकींना. आर्थिकदृष्ट्या खूप मागासलेल्या मुले असते फारच त्यांना आपण मदत केली पाहिजे, परंतु आपल्यावर काय म्हणणार गुन्हे वगैरे काही असं होऊ नये किंवा आपल्या बाबतीत काही अत्याचार अन्याय होऊ नये असं वाटत असेल तर आपण नक्कीच मदत घेतली पाहिजे, वॉर्डनची घेतली पाहिजे, पोलिसांची मदत घेतली पाहिजे. आणि तसं आपल्याकडे मला सरांना आपण त्याच्यासाठीच बोलवलेलं आहे, ते आपल्याला प्रमुख पण मार्गदर्शन करणार आहेत. तत्पूर्वी मी छोटंसं एका कडव्याचं गीत तुमच्यासमोर हे करते आणि मी थांबते.